वेलकम स्टूडेंट्स टू द पांडे क्लासेस. हियर आई एम पांडे टीचर एंड आवर सब्जेक्ट इज़ द साइंस टू ऑफ स्टैंडर्ड 10th एंड द फर्स्ट चैप्टर इज द हेरिडिटी एंड इवोल्यूशन. सो व्हाट इज मीन बाय इवोल्यूशन, इवोल्यूशन म्हणजे काय हे आपण आता बघूया. इवोल्यूशन इट इज द ग्रॅज्युअल चेंज अकरिंग इन लिविंग ऑर्गॅनिझम्स ओवर अ लॉन्ग ड्युरेशन. म्हणजे काय तर जे लिविंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये अत्यंत सावकाश होणारा बदल. ग्रॅज्युअल म्हणजे अत्यंत सावकाश, चेंज म्हणजे बदल, अत्यंत सावकाश किंवा हळूहळू होणारा बदल त्याला म्हणतात इव्हॉल्युशन. आणि इव्हॉल्युशनमध्ये ऑर्गॅनिझमची ती जी आहे ती डेव्हलपमेंट स्लोली होत असते आणि त्याला खूप दिवस लागतात. ओव्हर अ लॉन्ग ड्युरेशन म्हणजे अत्यंत जास्त कालावधी लागतो इव्हॉल्युशन व्हायला. ओके, तुम्हाला हे समजलं आहे. बघूया इव्हॉल्युशन कसं घडलं आहे. अबाउट 3 बिलियन्स इयर ॲगो ऑन द अर्थ देअर वेअर नो लाईफ. म्हणजे अर्थवर कोणत्याही प्रकारचा सजीव नव्हता, कोणत्याही प्रकारचं जीवन नव्हतं. आणि काय होतं तर ओनली सिम्पल एलिमेंट्स प्रेझेंट ऑन द अर्थ. आय थिंक इट इज इन द ओशियन. ओशियनमध्ये असे सिम्पल एलिमेंट्स होते, हायड्रोजन, देन एअरमध्ये देन कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, असे सिम्पल एलिमेंट्स काही अर्थवर होते. तर ते सिम्पल एलिमेंट्सपासून काय बनले, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड बनले. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तुम्हाला माहिती आहे, एलिमेंट्स जेव्हा एकत्र येतात, सो मेनी एलिमेंट दे फॉर्म द कंपाऊंड्स. असे एलिमेंट्स एकत्र आले आणि त्यापासून बनले ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल, कार्बन आणि ऑक्सिजन हे दोन एलिमेंट्स आले तर काय होईल, कार्बन डायऑक्साईड. देन एच अँड ओ एकत्र आले तर काय होईल, वॉटर. तर अशा प्रकारे एलिमेंट्स एकत्र येऊन काय बनले आहेत, हे कंपाऊंड बनले. हे कंपाऊंड अत्यंत सिम्पल होते कारण एलिमेंट्स कमी होते आणि त्यामुळे कंपाऊंड देखील सिम्पल तयार झाले. ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून परत ऑर्गॅनिक कंपाऊंडपासून परत कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. ऑर्गॅनिक कंपाऊंडपासून ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये काय असेल, असे कोणते कंपाऊंड्स होते. सिम्पल तर तुम्हाला समजले, सिम्पल्स कार्बन डायऑक्साईड, वॉटर, देन नायट्रोजन डायऑक्साईड, हे सिम्पल झाले. कॉम्प्लेक्स कोणते म्हणले तर ते आहेत न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स. असे कंपाऊंड्स तयार झाले, हे कंपाऊंड्स आहे लक्षात घ्या. आणि न्यूक्लिक ॲसिड्स, प्रोटीन्स असे कंपाऊंड तयार होऊन मग कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड त्यापासून बनलेले आहेत. ओके, तर असे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स परत एकत्र आले आणि त्यापासून हे न्यूक्लिक ॲसिड इथे पण आलं आणि प्रोटीन्स इथे पण आलं. त्यापासून एक बनली प्रिमिटिव्ह सेल, म्हणजे अति प्राचीन अशी एक स्पेशी बनली किंवा सेल बनली. आता ही जी सेल आहे, आजूबाजूला सगळे त्या सेलच्या आजूबाजूला सगळे केमिकल सबस्टन्स होते जसं हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन. ती इंजेस्ट करायला लागली आणि इंजेस्ट करून त्या इंजेक्ट म्हणजे खाणे, तर ती भक्षण करायला लागली, खायला लागली आणि त्यातून तिने ॲडजस्ट केलं आणि त्या सेलपासून अनेक सेल तयार झाले. सबस्टन्स, केमिकल सबस्टन्स अराउंड द सेल, दॅट सेल इट वॉज इंजेस्टिंग दॅट केमिकल सबस्टन्स अँड फ्रॉम दॅट द सो मेनी ऑर नंबर ऑफ सेल्स वेअर फॉर्म. या सेल्स तयार झाल्या आणि या सेल्सपैकी ज्या सेल सराउंडिंगशी ॲडजस्ट झाल्या त्या काळी, म्हणजे 3 बिलियन्स इयर्स ॲगो, त्यावेळेस जे काही असेल सराउंडिंग त्या सेल्सशी काही सेल्स ॲडजस्ट झाले आणि ॲडजस्ट करून त्यांची जी ग्रोथ आहे ती चांगल्या प्रकारे झाली, गुड ग्रोथ. पण काही सेल ज्या आहेत त्यांनी ॲडजस्ट नाही केलं त्यावेळेस आणि त्या सेल नष्ट झाल्या. दे वेअर पेरिश्ड, नॉट ॲडजस्टेड विथ द सराउंडिंग. आणि ज्या ज्यांनी ॲडजस्ट केलं त्या जगल्यात, त्यांची गुड ग्रोथ झाली. आणि आज त्याच ज्या गुड ग्रोथ झालेल्या सेल आहेत त्यापासून आज करोड्स ऑफ स्पेसीज आज आपण अर्थवर बघतो आहे. बघूया आपण, तर ॲट प्रेझेंट्स करोड्स ऑफ स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स विथ ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्डिंग द शेप अँड कॉम्प्लेक्सिटी. आता हे जी आहे ह्यूज डायव्हर्सिटी आपण बघतोय, ती ह्यूज डायव्हर्सिटी ही अर्थवर तयार झाली आहे. त्यापासून करोड्स ऑफ स्पेसीज तयार झाले. बघूया आपण कशा प्रकारे.
समजायला आपण एक अर्थ घेऊ, समजायला चित्र अर्थ स्ट्रक्चर काढते मी. ओके, आता ज्या सेल्स आहेत, दिस इज द इक्वेटोरियल रिजन, ईस्ट वेस्ट नॉर्थ अँड साऊथ. तर अशा प्रकारे अर्थवर आज बघतोय आपण की करोड्स ऑफ स्पेसिस, करोड्स ऑफ स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, त्याच्यामध्ये काय आलेली आहे, ह्यूज डायव्हर्सिटी, खूप विविधता आली आहे. एक सेल जगली, त्या सेलपासून अनेक सेल तयार झाले, आणि त्यामुळे जे ऑर्गॅनिझम्स तयार झाले त्यांच्यामध्ये ह्यूज म्हणजे खूप जास्त प्रमाणात डायव्हर्सिटी होती. ह्यूज डायव्हर्सिटी, ह्यूज डायव्हर्सिटी विथ शेप अँड कॉम्प्लेक्सिटी, विथ शेप अँड कॉम्प्लेक्सिटी, त्यांचा शेप वेगवेगळा होत गेला, त्यांच्यामध्ये अत्यंत विविधता आज पाहायला भेटते. प्रत्येक ऑर्गॅनिझम्स हा एकमेकांपासून वेगळा आहे. इवन एकाच प्रजातीमधील दोन ऑर्गॅनिझम्स हे वेगवेगळे असतात. एक प्रजातीचं आपण जर एक्झाम्पल घेतलं की कॅट अँड टायगर हे एकाच प्रजातीचे आहेत, पण त्यांच्यामध्ये किती डायव्हर्सिटी आलेली आहे. टायगर दे आर लिव्हिंग इन द जंगल अँड कॅट इट इज द डोमेस्टिक डोमेस्टिक ॲनिमल आहे, त्यामुळे ती डायव्हर्सिटी कितीतरी. हे तर एक एक्झाम्पल घेतलं, पण अशा अनेक एक्झाम्पलमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये विविधता आढळते त्यांच्या शेपमध्ये, आणि त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी, अत्यंत गुंतागुंत शरीर आपलं जे आहे ते खूप गुंतागुंतीचे आहे. कॉम्प्लेक्सिटी, जटिलता आलेली आहे, वेगवेगळे प्रकार आपल्या बॉडीमध्ये जे आहेत ते तयार झालेले असतात. कॉम्प्लेक्सिटी रेंजेस फ्रॉम, आता ही कॉम्प्लेक्सिटी कशी आहे, तर सर्वात पहिले जे ऑर्गॅनिझम वन सेल होते ते पहिल्यांदा एक वन सेलपासून, युनिसेल्युलर अमीबापासून ते जन्माला आलेत. ज्या सेल तयार झाल्या होत्या त्यापैकी सुरुवातीला ॲनिमलचा जर विचार केला तर ॲनिमल यामध्ये सुरुवातीला काय होतं, अमीबा. एक कॉम्प्लेक्सिटी बघा, अमीबापासून हळूहळू त्याचे मल्टी सेल्युलर तयार झाले, वन सेल मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले, आणि दॅट इज सिंगल सेल अमीबापासून आज आपण बघतोय की मोठे मोठे जे व्हेल, जायंट व्हेलपर्यंत आज आपण ऑर्गॅनिझम बघतोय. तसं हे कशामध्ये झालंय, इट इज इन द ॲनिमल्स. प्लांट्समध्ये जर बघितलं आपण तर युनिसेल्युलर क्लोरेला, म्हणजे क्लोरेला नावाचं एक ऑर्गॅनिझम वन सेल प्लांट्समध्ये आहे, आणि हे होतं ॲनिमल्स. तर युनिसेल्युलर प्लांट्स यामध्ये क्लोरेला, आणि त्यापासून चेंज होत गेला तर आज बघतोय असे मोठे ह्यूज बनियन ट्रीज जे अत्यंत कॉम्प्लेक्स आहे, आणि त्यांचा शेप पण वेगवेगळा, प्रत्येक प्लांटचा शेप वेगवेगळा आहे, असे आज आपल्याला ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात. हे लाईफ कुठे कुठे आहे, हे लाईफ हे दोन्ही ध्रुवांवर आहे, ध्रुव नॉर्थ अँड साऊथ त्याला पोल म्हणतात. सो लाईफ एक्झिस्टेड ऑन द अर्थ ॲट नॉर्थ अँड साऊथ पोल, ॲट द इक्वेटर, इक्वेटर विषुववृत्त, ॲट द इक्वेटर, इट इज प्रेझेंट इन द एअर, अर्थमध्ये एअर, एअरमध्ये लाईफ आहे, नंतर इन द वॉटर, इन द ऑन द लँड, लँडवर पण लाईफ आहे, सूक्ष्मजीवपासून आपल्यासारखे सगळेच प्लांट्स वगैरे सर्वच लँडवर आहे, आणि तसंच लाईफ हे रॉकमध्ये पण असतं. म्हणजे आज अर्थवर एकही जागा सुटली नाही की जिथे लाईफ नाही आहे, सर्व ठिकाणी लाईफ आहे. आणि ह्याबद्दल जो ह्युमन बीइंग आहे त्याला फार क्युरियोसिटी आहे की अरे हे लाईफ कसं आलं आहे पृथ्वी तलावर, आणि त्यासाठी त्यांनी खूपसे प्रयत्न केले, खूपशा थेअरी प्रपोज केल्या. पण त्यापैकी एक थेअरी जी आहे जी आज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे, आणि त्या थेअरी इज द ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणि ही थेअरी सर्वांनी ॲक्सेप्ट केली आहे. आपण बघूया थेअरी ऑफ इव्हॉल्युशन ग्रॅज्युअल डेव्हलपमेंटची. तर थेअरी ऑफ इव्हॉल्युशन, थेअरी ऑफ इव्हॉल्युशन, तर या थेअरीमध्ये काय आहे,
तर फर्स्ट मटेरियल ही थेअरी म्हणते की फर्स्ट मटेरियल म्हणजेच काय प्रोटोप्लाझम. आपण परत अर्थ बघूया आणि इथे आपण विषुववृत्त घेऊ, इक्वेटर ईस्ट वेस्ट, तर इथे ओशियन आहे. तर फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जे आहे म्हणजे फक्त लिव्हिंग मटेरियल त्यांनी म्हटलंय, सेल नाही म्हटलंय, तर प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझम हे अर्थवर ओशियनमध्ये डेव्हलप झालं आणि हे कशापासून बनलं आहे, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून प्रोटोप्लाझम असं हे बनलेलं आहे. आणि याच टाईममध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला. पहिल्यांदा प्रोटोप्लाझम म्हणजे इथे काढते हे प्रोटोप्लाझम तयार झालेलं आहे, सेलमध्ये असलेलं लिक्विड सबस्टन्स असा हा पहिले तयार झाला आहे. आणि मग याचमध्ये चेंजेस होत गेले आणि त्याची एक अशी सेल बनली, ओके वॉज फॉर्म. देन ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि आता ऑर्गॅनिझम तयार झाला, याच्यामध्ये चेंजेस झाले, हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. चेंजेस ऑकर्ड फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वेअर फॉर्म. आणि आज बघतोय आपण तेच सांगितलं मी की मोठे मोठे ऑर्गॅनिझम्स म्हणजे प्लांट साईड असेल तर प्लांट्स तयार झाले, ॲनिमल साईड असेल तर मोठे मोठे, आत्ताच काय सांगितले की जायंट वेल, असे बरेचसे ऑर्गॅनिझम्स हे जन्माला आलेत. ओके ऑल दो चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल, पण हे चेंजेस व्हायला खूप दिवस लागले, स्लो अँड ग्रॅज्युअल. किती वर्ष लागले त्याला, 300 करोड्स ऑफ इयर्स. 300 करोड्स ऑफ इयर्स म्हणजे जवळपास 3 बिलियन इयर्स ॲगो, 3.5 बिलियन्स म्हणजे अब्जावधी वर्ष लागले. 300 करोड्स म्हणजे जवळपास त्याला सेम, दॅट इज बिलियन्स ऑफ इयर्स, सेम मिनिंग तोच आहे, 300 करोड वर्ष म्हणा मागे जा किंवा 3.5 बिलियन्स अब्ज म्हणा, तर एवढे अब्जावधी वर्ष त्याला लागलेले आहे फॉर्म व्हायला. आणि अर्थातच लाईफ एकदम नाही की आज आपण एवढे मोठे दिसतो, तर आपणही कदाचित खूप एवढ्या वर्षापूर्वी 300 करोड्स इयर्स ॲगो आपण देखील असे वन सेलचे असेलच तेव्हा. आणि आज जे असेल अशा प्रकारचे सेल कदाचित ते 300 करोड वर्षानंतर आपल्यासारखेच ॲनिमल्स फॉर्म होऊ शकतात. तर चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅड बीन ऑल राऊंड, एकाच दिशेने हा काही त्यांचा प्रवास झाला नाही, ऑलराऊंड डेव्हलपमेंट झाली. वेगवेगळ्या प्रकारचे कितीतरी प्राणी, एकदम मनुष्य प्राणी बनलं नाही आहे, खूप प्रकारचे प्राणी मध्ये मध्ये तयार झालेत. म्हणजे ऑलराऊंडर अँड मल्टी डायमेन्शनल चेंज आहे हा, मल्टी डायमेन्शन सर्व दिशेने त्यांचा चेंज झालेला आहे. अँड दिस लेड टू द इव्हॉल्युशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स तयार झाले. हेन्स दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड इव्हॉल्युशन विच इज ऑर्गनायझेशनल, म्हणजे यालाच आपण काय म्हणतो इव्हॉल्युशन. आणि हे ऑर्गनायझेशनची झाली, ऑर्गॅनिझमची झाली आहे, म्हणून त्याला म्हणतात ऑर्गनायझेशनल इव्हॉल्युशन. ऑर्गनायझेशनल इव्हॉल्युशन कारण ही ऑर्गॅनिझमची झालेली आहे. ओके म्हणून एक यानुसार परत एक डेफिनेशन येते, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपण आता बघूया डेव्हलप याची डेफिनेशन, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द ancestors having different structural and functional organization, having different structural functional organization is called evolution, is called इव्हॉल्युशन. तर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट अर्थात सांगितलं मी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल फ्रॉम ॲन्सेस्टर म्हणजे एक पेशी एक सेलपासून ॲन्सेस्टरपासून हॅविंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन, सगळ्यांचं एका पेशीपासून अनेक जेव्हा सेल्स जन्माला आल्या, अनेक ऑर्गॅनिझम्स जन्माला आले, अनेक ॲनिमल्स जन्माला आले,
तर त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये आणि फंक्शनमध्ये बदल होत गेला. जसं स्ट्रक्चर बनलं तर तसं तर त्यांचं फंक्शन व्हायला लागलं, म्हणजे स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड एज द इव्होल्युशन. ओके, अंडरस्टूड दिस वन? ओके स्टुडंट, थँक्यू.